नमस्कार मित्र हो। कोरोना विषाणूमुळे आज संपूर्ण जग थांबला आहे। जे व्हायला नको ते घडत आहे, पण इच्छा तिथे मार्ग असं असताना संपूर्ण मानव जमात तग धरून बसली आहे। हो खरंच, इफ देर इज ए विल देर इज ए वे हे अगदी रास्ता आहे। शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था सध्या बंद आहे, पण या पवित्र मंदिरातून बाहेर पडणारे शिक्षण मात्र बंद पडता कामा नये। शिक्षण हे अविरत चालणारा घटक आहे। आज विद्यार्थ्यांना गरज आहे थांबलेलं शिक्षण अविरत चालू ठेवणे। त्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही शिक्षक म्हणून सदैव सतर्क आहोत। ऑनलाईन पिरियडच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे याची पूर्णतः खात्री नव्हे, विश्वास आहे। चला तर सुरुवात करूया आजपासून ऑनलाईन शिक्षणाला। आजचा आपला पहिला टॉपिक आहे फ्लावर अँड इट्स स्ट्रक्चर। तुम्हाला बोर्ड परीक्षेकरता याचा नक्की फायदा होईल याचा विश्वास आहे। फ्लावर इज द मोस्ट अमेझिंग पार्ट ऑफ अन एंजियोस्पर्मिक प्लांट। वी एन्जॉय द वाईड रेंज ऑफ रिच कलर्स दॅट द फ्लावर्स एक्झिबिट अँड ऑल्सो द स्वीट सेंट अँड नेक्टर। Flower for us has got ornamental, cultural, social and religious value. For the plant, all these colors and scents are as an aid to the sexual reproduction. There is a wide ranging structure of inflorescence, flower and floral parts, all to ensure the formation of fruits and seeds, which is the end product of sexual reproduction in angiosperm. Flower is the site of reproduction. How we can define flower? Flower can be defined as highly evolved shoot specially designed for sexual reproduction. Highly evolved shoot specially designed for sexual reproduction. A typical flower consists of three main parts. Means flower consists of three main parts, which are pedicel, thalamus and floral bar. Pedicel is the first part of a typical flower. It is the stalk of flower. The stalk of flower is called as pedicel. If the pedicel is present, called pedicellate flower. And if the pedicel is absent or flower without pedicel is called sessile flower. फुलांच्या देठाला आपण पेडिसेल म्हणतो। काही फुलांना देठ असतो, काही फुलांना देठ नसतो। ज्या फुलांना देठ असतो त्यांना आपण पेडिसिलेट फ्लावर म्हणतो, आणि ज्यांना देठ नसतो विदाउट पेडिसेल त्यांना आपण सेसाईल फ्लावर म्हणतो। पहिला पार्ट होतो आपला पेडिसेल, दुसरा पार्ट आहे आपला थॅलामस। जो टीप असतो पेडिसेलचा त्याला म्हणतो आपण थॅलामस। थॅलामस ऑफ द फ्लावर इज ए शूट विथ कंडेन्स इंटरनोड। थॅलामसमध्ये नोड्स आणि इंटरनोड दोन्ही असतात। द नोड्सवर
चारही फ्लोरल वर प्रेझेंट असतात. इट बियर्स फ्लोरल वर ॲट इट्स नोड. चारही फ्लोरल वर म्हणजे कॅलिस, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. द टिपिकल फ्लावर इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ फोर डिफरंट वर्स प्रेझेंट ऑन नॉब शेप स्ट्रक्चर कॉल्ड रिसेप्टॅकल. द टिपिकल फ्लावर इसेन्शियली कन्सिस्ट ऑफ फोर डिफरंट वर्स प्रेझेंट ऑन नॉब शेप स्ट्रक्चर कॉल्ड रिसेप्टॅकल. हे आपले पहिले दोन पार्ट्स होते, पेडिसेल अँड थॅलॅमस. आता आपण मूव्ह करतो आहे थर्ड पार्टकडे, ते म्हणजे फ्लोरल वर्स. देर आर फोर फ्लोरल वर्स विच आर डिवायडेड इंटू ॲक्सेसरी वर ऑर नॉन इसेन्शियल वर अँड इसेन्शियल वर. चार फ्लोरल वरला दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलेला आहे, नॉन इसेन्शियल फ्लोरल वर ऑर ॲक्सेसरी फ्लोरल वर आणि दुसरं इसेन्शियल फ्लोरल वर. द फ्लोरल वर विच डू नॉट टेक पार्ट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन आर कॉल्ड एज नॉन इसेन्शियल ऑर ॲक्सेसरी फ्लोरल वर. असे फ्लोरल वर की जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये भाग घेत नाही त्यांना आपण नॉन इसेन्शियल फ्लोरल वर असे म्हणतो. ते आहेत कॅलिक्स आणि करोला. मग कॅलिक्स, इट इज द फर्स्ट अँड आउटर मोस्ट फ्लोरल वर. हा सगळ्यात बाहेरचा आणि पहिल्या नंबरचा फ्लोरल वर आहे. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड एज सेपल. त्यातला एक जो सिंगल मेंबर असतो त्याला आपण सेपल म्हणतो. काही वेळ सेपल फ्री असतात, एकमेकांना टच करत नाही, काही वेळ एकमेकांना जोडलेले असतात. इफ सेपल्स आर फ्री फ्रॉम इच अदर कॉल्ड एज पॉलीसेपॅलस. इफ सेपल्स आर फ्यूज विथ इच अदर कॉल्ड एज गॅमोसेपॅलस कॅलिक्स. कॅलिक्स आर जनरली ग्रीन कलर्ड. देन व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅलिक्स? दे प्रोटेक्ट इनर फ्लोरल वर इन अ बड कंडिशन अँड ॲज इट इज ग्रीन इन कलर कॅलिक्स टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कॅलिक्सचं काम काय आहे की फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण हे त्यांचं एक काम आहे. त्यांचा रंग हिरवा असल्यामुळे आणि दे प्रोटेक्ट द इनर फ्लोरल वर इन अ बड कंडिशन. कळी असताना आतमधल्या फ्लोरल वरला ते संरक्षण करतात. नाउ वी आर मूविंग टू द सेकंड पार्ट, कोरोला. इट इज द सेकंड अँड नॉन इसेन्शियल फ्लोरल वर. मेंबर ऑफ कोरोला कॉल्ड एज पेटल. आपण कॅलिक्सला म्हटलं तर आपण सेपल, कोरोला म्हणतो आपण पेटल. इफ पेटल्स आर फ्री फ्रॉम इच अदर पेटल फ्री असतील कॉल्ड पॉलीपेटलस. इफ पेटल्स आर फ्यूज विच इज अदर पेटल्स एकमेकांना जोडलेले असतील त्यांना आपण गॅमोपेटलस म्हणू. इफ द पेटल्स आर फ्री कॉल्ड पॉलीपेटलस. इफ पेटल्स आर फ्यूज कॉल्ड गॅमोपेटलस. दे आर जनरली डिफरंट इन कलर अँड डिफरंट इन स्मेल. अँड वॉट इज द फंक्शन ऑफ करोला देन? ॲज दे आर डिफरंट इन कलर अँड डिफरंट इन स्मेल दे अट्रॅक्ट इन्सेक्ट फॉर क्रॉस पॉलिनेशन. दीज आर द टू नॉन इसेन्शियल फ्लोरल वर, कॅलिक्स अँड करोला.
बट समटाइम कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिफरेंशिएटेड विथ इज इदर. मी कॅलिक्स अँड करोला आपण डिफरेंशिएट करू शकत नाही, दोन्हीहून आपल्याला एकच स्ट्रक्चर मिळते. इन सम फ्लावर कॅलिक्स अँड करोला आर नॉट डिफरेंशिएटेड. फॉर एक्झाम्पल लिली, त्याच्यामध्ये आपल्याला कॅलिक्स अँड करोला डिफरेंशिएट करता येत नाही. सच ए स्ट्रक्चर इज कॉल्ड पेरियंथ. त्याला म्हणू आपण मग कॅलिक्स अँड करोला दोन्हीला म्हणू आपण पेरियंथ. जसं आपण कॅलिक्सचा इंडिव्हिज्युअल मेंबरला सेपल म्हटलं, करोलाचे पेटल म्हटलं, तसं इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ पेरियंथ इज कॉल्ड एज टेपल. टेपल, इफ टेपल्स आर ग्रीन इन कलर कॉल्ड सेपॅलॉइड पेरियंथ. इफ टेपल्स आर डिफरंट इन कलर कॉल्ड एज पेटॅलॉइड पेरियंथ. इफ सेपल्स आर ग्रीन इन कलर कॉल्ड सेपॅलॉइड पेरियंथ. आणि टेपल्स आर डिफरंट इन कलर कॉल्ड पेटॅलॉइड पेरियंथ. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेपॅलॉइड पेरियंथ? लाईक कॅलिक्स, द प्रोटेक्शन ऑफ इनर इसेन्शियल फ्लोरल व्हॉर अँड टेक्स पार्ट इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेटॅलॉइड पेरियंथ? टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स फॉर क्रॉस पॉलिनेशन. नाउ वी आर मूविंग टू द इसेन्शियल फ्लोरल व्हॉर. एन्ड्रोशियम अँड गायनोशियम आर द इसेन्शियल फ्लोरोव्हर. एन्ड्रोशियम इट इज द थर्ड अँड मेल इसेन्शियल फ्लोरोव्हर. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ एन्ड्रोशियम कॉल्ड अ स्टेमन. स्टेमन कन्सिस्ट ऑफ अँथर कनेक्टिव्ह अँड फिलामेंट. प्रत्येक स्टेमनचे तीन पार्ट पडतात, अँथर कनेक्टिव्ह आणि फिलामेंट. अँड्रोशियमला आपण इसेन्शियल फ्लोरोव्हर म्हटलेलं आहे. अँड्रोशियम मेल इसेन्शियल फ्लोरोव्हर आहे. इट टेक्स पार्ट इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय प्रोड्युसिंग मेल गमेट्स. नंबर दुसरं इसेन्शियल फ्लोरोव्हर गायनोशियम. इट इज द फोर्थ फिमेल अँड इनरमोस्ट फ्लोरल व्हॉर. मेंबर ऑफ गायनोशियम कॉल्ड एज पिस्टिल और कार्पेल. इच कार्पेल कन्सिस्ट ऑफ थ्री पार्ट. प्रत्येक कार्पेलचे तीन पार्ट पडतात, स्टिग्मा, स्टाइल अँड ओव्हरी. ओव्हरी कंटेन वन टू मेनी ओव्हुल्स. ओव्हरीच्या आतमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त ओव्हुल्स असतात. इट ऑल्सो टेक पार्ट इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय प्रोड्युसिंग अन एग. दीज आर ऑल द फोर फ्लोरल व्हॉर्स. कॅलिक्स, इंडिव्हिज्युअल मेंबर नोन ॲज सेपल. करोला, इंडिव्हिज्युअल मेंबर नोन ॲज पेटल. When calyx and corolla are not differentiated, together they form a structure called as perianth, individual member called as tepal, essential flower, androecium, male essential flower, individual member stamen, which consist of anther, connective and filament. Gynoecium, fourth and female floral whorl. Individual member is known as carpel or pistil. Each carpel consists of stigma, style and ovary. Ovary consists of one to many ovules. Now there are certain few important terms regarding the
structure of typical flower. Then what is complete flower? Complete flower म्हणजे काय? चारही फ्लोरल वर प्रेझेंट असतील फुलामध्ये अशा फुलाला आपण कंप्लीट फ्लावर म्हणू. फ्लावर विथ ऑल द फोर फ्लोरल वर्स आर कॉल्ड एज कंप्लीट फ्लावर. देन वॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ कंप्लीट फ्लावर? हिबिस्कस, रोझेस, पी प्लांट, टुलिप. नंबर सेकंड टर्मिनोलॉजी, इनकम्प्लीट फ्लावर. फ्लावर इन विच एनी वन ऑफ द फोर फ्लोरल वर इज नॉट प्रेझेंट. चारपैकी कोणीही एक जण अब्सेंट आहे अशा फुलाला आपण इनकम्प्लीट फ्लावर म्हणू. फॉर एक्झाम्पल स्वीट कॉर्न, गॉड्स अँड मोस्ट ऑफ द ग्रासेस. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी, बायसेक्शुअल फ्लावर. फ्लावर विथ बोथ द वर, दॅट इज बोथ इसेन्शियल वर, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट, कॉल्ड एज बायसेक्शुअल फ्लावर. फुलामध्ये दोन्हीही वर प्रेझेंट असतील, अँड्रोशियम आणि गायनोशियम, अशा फुलाला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणू. एक्झाम्पल हिबिस्कस, दसवंद. आणि त्याच्या अपोजिट टर्म युनिसेक्शुअल फ्लावर. फ्लावर इन विच ओनली वन वर आयदर अँड्रोशियम ऑर गायनोशियम इज प्रेझेंट, कॉल्ड एज युनिसेक्शुअल फ्लावर. फुलामध्ये एक टँड्रोशियम किंवा गायनोशियम दोनपैकी एकच जण प्रेझेंट असेल त्याला आपण युनिसेक्शुअल फ्लावर म्हणू. फॉर एक्झाम्पल पपया. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी, ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर. दीज आर रेडियली सिमेट्रिकल, दॅट इज दीज कॅन बी बायसेक्टेड इंटू टू सेम हाफ इन मोर दॅन वन प्लेन. फुलाला आपण एकापेक्षा जास्त प्लेनमधून दोन समान भाग करू शकतो अशा फुलाला आपण ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर असं म्हणू. एक्झाम्पल पोटॅटो, चिली, टोमॅटो, यांना जे फुलं येतात हे सगळे ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर आहेत. त्याच्या अपोजिट टर्म झायगोमॉर्फिक फ्लावर. दीज आर बायलॅटरली सिमेट्रिकल, दॅट इज दीज फ्लावर कॅन बी बायसेक्टेड इन टू हाफ इन ओनली वन प्लेन. आपण फक्त एकाच प्लेनमधनं यांना दोन समान भाग करू शकतो. फॉर एक्झाम्पल पी, बीन, एटसेट्रा. तर मित्रांनो, हे सहा टर्मिनॉलॉजी आपण घेतलेले आहे, कम्प्लीट फ्लावर, इनकम्प्लीट फ्लावर, बायसेक्शुअल फ्लावर, युनिसेक्शुअल फ्लावर, ॲक्टोमॉर्फिक फ्लावर, झायगोमॉर्फिक फ्लावर, आणि पूर्ण आपण स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर पाहिलेलं आहे. तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ फ्लावर समजलं असेल तर लाईक बटन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तयार करण्याकरता आम्हाला उत्साह येईल. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक होमवर्क देत आहे, सर्वांनी स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर व्यवस्थित डायग्राम काढून एक्सप्लेनेशन तुमच्या रजिस्टरमध्ये लिहून ठेवा. तुम्हाला याचा नक्कीच भविष्यात फायदा होईल. धन्यवाद.